पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लेट्स अप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या राजकीय प्रवासावर खास सिरीज सुरू केली आहे. आज मी तुमच्यासमोर या सिरीजमधील 8वा विषय मांडणार आहे आणि आजचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष 9 गाजलेले फोटो. नमस्कार, मी दिगंबर जाधव, आपण पाहत आहात लेट्स अप मराठी. शॉल. शॉल ही नरेंद्र मोदींची एक खास लुक स्टाईल आयकॉन ठरली आहे. नरेंद्र मोदी हे नेहमी शाल वापरताना दिसत नाहीत, मात्र कधीकधी त्यांनी शॉल परिधान केल्याचं दिसतं. पण जेव्हा ते शॉल परिधान करतात तेव्हा त्यांची स्टाईल ही त्यांच्या इतर फॅशनपेक्षा अधिकच हटके असल्याचंही फोटोमधून दिसून आलंय. नरेंद्र मोदी यांची धार्मिकता अनेकदा चर्चेचा विषय बनते. वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, विधी, पूजा मोदींच्या हस्ते पार पडले. देशभरातील विविध आध्यात्मिक स्थळांना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भेटींच्या बातम्या तर होतातच, पण या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पोशाखही तितकाच चर्चेचा विषय बनतो. केदारनाथ यात्रेवेळी नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील स्थानिक पेहराव परिधान करण्याचा प्राधान्य दिलं होतं. उत्तराखंडमधील लोकांप्रमाणेच मोदींनीही एका लाँग कुर्त्यासह एक पारंपरिक टोपी परिधान केली होती. भारतीय पोशाखच नाही तर वेस्टर्न आउटफिटमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास लुक आणि त्यांची अनेक फोटो समोर आले आहेत. विदेश दौऱ्यांच्या दरम्यान सफारी सूट, नॉर्मल सूट, फॉर्मल लुकमध्येही मोदींचे फोटो अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. या लुकमध्येही नरेंद्र मोदींची स्टाईल ही दखल घेण्यासारखीच असल्याचं दिसून येतं. हा फोटो त्याचाच दाखला देतोय. भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण असा देश आहे. याच संस्कृतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमानी आहेच. हाच अभिमान आपल्या नरेंद्र मोदी यांच्या पेहरावाला दिसून येतो. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देतात तेव्हा तेव्हा ते वेगवेगळ्या संस्कृतीचा पेहराव आणि त्या संस्कृतीची ओळख यांचे दाखले द्यायला विसरत नाही. महाराष्ट्राच्या या पगडीसोबतच असलेला मोदींचा हा लुक तेच अधोरेखित करतोय. कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेटमध्ये नरेंद्र मोदी यांना आपण अनेकदा पाहिलं आहे. नेहरू जॅकेटचं नावही गेल्या काही वर्षात मोदी जॅकेट झाल्याचं किस्सेही तुम्ही ऐकले असतील. ते जॅकेट नरेंद्र मोदी यांना शोभूनही दिसत. नेहरू जॅकेट नरेंद्र मोदी यांचं फेवरेट स्टाईल स्टेटमेंट आहे. त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी यांचा उभेहूब पुतळा साकारला गेला होता तेव्हा तो देखील या खास अंदाजात साकारण्यात आलेला होता. तब्बल 7 दशकानंतर म्हणजेच 70 वर्षानंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नाबियाहून आणलेले 8 चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभयारण्यात सोडण्यात आले. 8 चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. 8 चित्त्यांना घेऊन नाबियातून विशेष विमान ग्वालेहर विमानतळावर दाखल झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं. म्हैसूरमधील प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर होते. कर्नाटकमधील निसर्गरम्य बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील वन्यजीवांची पाहणी देखील केली होती. 14 जून 2022 रोजी पुणे येथील देहू या ठिकाणी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला होता. तसेच त्यांच्या हस्ते शिळा मंदिर तुकोबांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आले आहे. 18 फेब्रुवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथे लोककल्याण मार्ग येथे पंतप्रधान मोदी यांनी शीख शिष्टमंडळाला भेट दिली. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही शीख समाजाने देशासाठी जे योगदान दिले आहे त्यांच्याविषयी संपूर्ण भारत कृतज्ञतेचा अनुभव करतो. महाराजा रणजित सिंह यांचे योगदान असो, इंग्रजांच्या विरोधात लढाई असो, यांच्याशिवाय भारतात इतिहास पूर्ण नाही की हिंदुस्थान पूर्ण होत नाही. आजही सीमेवर दक्ष असलेल्या शीख सैनिकांच्या शौर्यापासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शीख समाजाची भागीदारी आणि शीख अनिवासी भारतीयांच्या योगदानापर्यंत शीख समाज देशाचे धाडस, साहस, देशाचे सामर्थ्य आणि देशाचे श्रम यांचा पर्याय बनलेला आहे. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व लेट्सअपला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा लेट्सअप मराठी.